दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी. मानोरा तालुक्यातील फुलुमरी येथील घटना. दिग्रस तालुक्यातील दोन जण दुचाकीने मानोरा तालुक्यातील फुलुमरी येथून नवसाचा कार्यक्रम आटपून दिग्रसकडे येताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या नाल्यात दुचाकी गेल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार 21 एप्रिलला रात्री 8:30 वाजताच्या दरम्यान घडली. मृतक रवी कैलास सेरे वय 25 राहणार लिंगीवाई व निकेश विष्णू रत्ने वय 25 राहणार गंगाखेड तालुका किनवट जिल्हा नांदेड हे मानोरा तालुक्यातील फुलुमरी येथून स्प्लेंडर दुचाकी क्रमांक MH 29BZ 0386 ने दिग्रसकडे येताना फुलुमरी जवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात दुचाकीचे नियंत्रण सुटून कोसळली. त्यात मृतक रवी शेरे जागीच गतप्राण झाला तर निकेश विष्णू रत्ने हा गंभीर जखमी झाला. जखमीला नागरिकांनी उपचारासाठी दिग्रस ग्रामीण रुग्णालयात आणले. प्राथमिक उपचार करून प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मृतक रवी शेरे यांचे दिग्रस ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. मृतकाच्या पश्चात आई वडील एक भाऊ असा परिवार आहे. जखमी हा गंगाखेड तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून तो उमरी पठार येथे मामा मामीकडे राहत असे. त्याच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेत घटनास्थळ मानोरा पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने गुन्हा वर्ग करण्यात आला. दिग्रस लाईव्ह संपादक अमीन कलरवाले, सहसंपादक किशोर कांबळे, दिग्रस जिल्हा यवतमाळ यांची रिपोर्ट. आजच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.